जाना बघा, जागा नाही गाडीत तरी आपलं आहे आणि एक घेतली, एकच द्या, एकच गणवलेले आई लागते का रे तुझी, घेऊन बसते आईला, अजिबात येईना गणू आपल्याकडं, मग रागवायचं, मम्मी पप्पा रागवत नाही का कोणाचे, माझे पण मम्मी पप्पा रागवायचे, मारायचे मला तर माहिती का, मी तुला मारणार, लहानपणी मारायचे ग, मोठेपणी नाही मारत आई वडील, नुसतं आय आय आय, मम्मीला सोडनच गणू, आणि त्याला म्हटलं गाडी जागा नाही आमच्या गाडीत, ते नाही 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 रडणं सुरू झालं, गुड मॉर्निंग, कशा आहात सगळेजण, तर काल रात्री आम्ही पोहोचलो आणि खूप थकलो होतो का ग सगळेजण, लक्षात नाही आणि चालू आहे, आज श्रावण सोमवार आहे आणि मम्मीचा आज बर्थडे आहे, खूप सारे वेगवेगळे काही काही प्लॅनिंग थोडेफार करतो आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा मम्मी बडबड कर राहिली मला, मम्मी तू कधी बडबड करत नाही ग मला, इकडं बघ मम्मीचा बर्थडे आज, मम्मी आज पण मला बडबड करत, तुझा बर्थडे नाही ना सो काल आलो आणि खूप उशीर झालता, आणि आता मम्मी काय करतीये बघाई, आता रागव ना मम्मी तू तिला, मम्मी तू रागव तिला, तू मला कशी रागवती तसं तू तिला पण रागवायला पाहिजे, तर स्वामिनी जे आहे ते बटाट्याची भाजी करतीये, मम्मी रागव ना तिला, रागव, मी काय म्हटलं रागव तिला, तू मला कशी रागवती, ती लाडकी आहे, जावायना पण नाही रागवत आहे की नाही, मम्मी आज जरा चांगलं हेअरस्टाईल वगैरे करूया आपण तुझे, नाही मेकअप नाही बे, हेअरस्टाईल, सो घरामध्ये केळं आणलेले आहेत आणि शाबुदाणा चालू आहे आणि स्वामी श्री गणेश तिथं मॅगी ठेवलेली आहे दाखवते, झाली आहे, थांब ना जरा, गार आहे, गार तू उद्या ना, श्री गणेश काय पाहताय, रोमाड आहे ना, किती दिवसांनी रोमाड आहे ना, तुम्हाला असं क्लिनिंग पण करावं लागेल तियासारखं, किती छान आहे ना ते, तर आता माझ्या जेवणा म्हणजे नाश्त्याला जे आहे ना ते लिंबू काकडी खिचडी बटाट्याची भाजी दही, जण आता नाश्ता करत आहे ना, मम्मीनी कुकुंबर, तर आता दुपारचे 2:45 वाजलेले आहेत आणि स्वामिनीच्या घरी ना हे अमेझॉन प्राईम लागलेले आहे ना, तर अमेझॉन प्राईम आहे तर त्याच्यावर आहे ना कोणता पिक्चर अशी ही बनवा बनवी मराठी मूवी जे आहे ते पाहत होतो, आणि आता आम्ही सगळेजण बाहेर चाललोय, आत्ता वाजलेत 2:45, इतका उशीर झालाय, आणि मोबाईल मी देणार नाही आता, मला शूटिंग करायचं आहे, आणि काय कोणाचं काय काय प्लॅनिंग चालू आहे मला काही समजून राहिलं, तर मम्मीचा बर्थडे जो आहे ना तो संध्याकाळी करायचा आहे, पण आता काय करायचं ते काहीच माहिती नाही, लवकर चला रे, आमच्या मम्मीचं सगळं तयारी, अगं मी काय काय कसली गाडीची का, आणि आता दुपारचे 3 आले, आमचं सकाळपासून जायचं झालंय कारण की स्वामिनीचं ऑफिस होत, सो तिचं ते ऑफिस आम्ही गाव म्हणजे ऍक्च्युली तिचं ऑफिसचं काम चालू असलं की मग आम्हाला कुठं जाता येत नाही, मग आता ऑफिसचं काम केलं तिने आणि मग आम्ही चालले, आम्हाला माहिती नाही एक्झॅक्टली काय काय वेगवेगळे प्लॅनिंग आहे, आता फक्त जायचं काम करायचं आहे, स्वामी श्री गणेशजी आहे ते मम्मी पप्पांच्या गाडीमध्ये, म्हणजे 3 गाड्या आहेत ना आता, इंद्रजितची गाडी, आमची गाडी, मम्मी पप्पांची पण गाडी, मम्मी पप्पांनी पुण्यातनं म्हणजे संगमनेर ते पुणे गाडी आणली होती, मग पुढे जे आहे ना गाडीत सगळेजण बसलेले आहेत आणि मम्मी स्वामी श्री गणेशजी आता नाही माहित नाही ते सगळेजण कसे बसले असते, सगळेजण बसले ते पाट्या मम्मी पप्पा 2
मम्मी पप्पांचेच पोर आहेत ते आपले. आमची स्वीट ते काय म्हणते, मम्मी पप्पांना लेट झालेले पोर वाटतात ते काय दोघांना. अरे की असं तसं मम्मी पप्पा पण वाट, म्हणजे मम्मीचं तर वाटतच नाही की आम्ही एवढ्या मोठ्या मुली आहेत. खूप जणांना असंच वाटतं की ते म्हणजे आमच्याकडे पाहून माझे नितेशचे तर पोरं वाटतच नाही का, ते वाटतात मम्मी पप्पांचे. म्हणजे आम्ही सगळेजण सोबत असल्या ना तरची गोष्ट सांगते की ते आमचे पोरं वाटतच नाही, आमच्या मम्मी पप्पांचेच पोरं जास्त वाटतात. म्हणजे काहीच नाही त्याच्यामध्ये. काय घेतात आमचं काम करून आता परत निघालेलो आहे आणि आता गणू आमच्या गाडीत नाही निघून समोरच्या मम्मी बाबांच्या गाडीमध्ये गेले. बघा सगळं ट्विनचे ड्रेस आहेत. हे छान आहे ना. हा ड्रेस स्वामी श्री स्वामीनी जे आहे ते ड्रेस तर दाखव ग असं धर गिटी. कोणता छोटे केले निवसते मी ट्विन दाखव तर स्वीटी दाखव बर. हा काय ग स्वीटी दाखवत आहे रे. अग पणाचा गिफ्ट कोणाला भेटू राहील. तर आता मी जयहिंद मध्ये आलेलो आहे कपडे घेण्यासाठी नितेशला आणि पप्पांना. तर सकाळपासून शॉपिंग आणि काय 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 चालू आहे. इतकं थकून गेलो आहे ना खरं सांगता, तर झोप आली आहे खरं सांगते. टेन्शन पद्धतीची झोप आली आहे. आणि आता यांचं शॉपिंग होतं की नाही काय मिळतं ते इकडं शॉपिंग करताय. आणि मी फक्त आता बसले माझ्या अंगात ताकद आहे. सकाळ पण नाही दुपारपासून आम्ही हिंडू राहिलो. हे घे ते घे चालूच आहे काय नाही काय. इकडच्या दुकानात जा तिकडं जा काय काय गोष्टी नाही भेटत आहे. आणि मला असं करून म्हणतं ना आता झोपायचं येतो तर मी खरं सांगते झोपून जाईल. तुला घालायचं का त्याडे मुलग्याच काय ग काय झालंय. दाखवशो ना. आहा गणू कसं मारायचं ना ग तुला स्वीटी आधी खूप मार झोडून काढायचं ना तुला गाणे. किती वर्ष गुद्दे किती 4 वर्षाच होत तेव्हा आहे ना गणू तू मारायचं माऊला. मी कधी मारलं मी कधी मारले आमची मम्मी आली खरंच पाय दुखू राहिले तो चप्पल मुळे. तर माझी स्वामी ही स्वामीची चप्पल इतकं पाय दुखू राहिले. मी म्हटलं की तिला माझ्या ऍड्रेस मॅचिंग वाटतीये छान आहे पण अनकम्फर्टेबल छोटी होऊ राहिली मला.
आणि अनकम्फर्टेबल वाली वाटू राहिली. हो टाईट वाटते, थोडासा लूज घ्या. इथं हे हो राहिलं मला, एक्सेस घेतलाय ना हा. हो काय मी शूटिंग घेते. पाय सुजलाय परत. कोणता घेते पप्पा? हा छान वाटतंय हे, छान आहे कॉम्बिनेशन. जीन्स पण ट्राय करा पप्पा. ही जीन्स नाहीच आहे कलर, हे कॉमन आहे तुमच्याकडे लई तस. तुम्हाला कोणता घ्यायचा ड्रेस? तुम्हाला एखादा घ्या, घेऊनच ट्राय का. हा कोणाचा आहे ना? आहे हो, मी पण पाहिलेले चेक्स चेक्स चेक्स. बघा म्हणजे तुमच्याकडे आहे मला वाटतं. हा ना बघा मग तुम्हाला कोणता घ्यायचा. हा पण छान आहे, हा पण आहे, ग्रीन पण छान दिसते. हा ही जीन्स का बरोबर नाही काय पाहिजे. चला यार आता यांची सगळ्यांची शॉपिंग झालेली आहे. पप्पांची इंग्रजीतने पण घेतलं का? पप्पांची नितेशची शॉपिंग झालेली आहे, माझी नाही झाली आणि स्वामीशी गणेशाची पण नाही झाली. मला मी अजून शॉपिंग करायला गेलेच नाही आहे, म्हणजे काही घेतलंच नाही आहे. सो आता आम्ही चाललो आहे मम्मीचा बर्थडे सेलिब्रेट करायला आणि मम्मीला आम्ही खूप छान गिफ्ट घेतलेलं आहे. तुम्ही पुढे बघा किती ट्रॅफिक आहे बघा. म्हणजे आम्ही असं इथं आता शॉप इथं खाली पार्किंग लावली होती आणि इथं बघा आवरून परत आता दुसरीकडे जायचं आहे जेवायला. आज मम्मी का बर्थडे आहे, बर्थडे 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 मम्मीच्या बर्थडे. आम्ही फर्स्ट टाइम इथंच थांबा ना पकडायला. आणि पप्पांचा अजून ड्रेस यायचा आहे ना, कारण की मम्मीचा मी असं फर्स्ट टाइम असं बर्थडे जे आहे ते सेलिब्रेट करतोय. म्हणजे कधीच आम्ही मम्मीच्या सोबत नसतो, तर मला तसं वाटतं मी खूप वर्षांनी, कारण की मी बाहेर हॉस्टेलला असायचे कधी असं. म्हणजे मम्मीचा बर्थडे माझ्या असं मी लहान असेल तेव्हापर्यंत. तमाम पुढेच घ्या, पुण्यात प्रॉब्लेम फार या पार्किंगचा. आता पप्पांचे ह्यांचे कपडे घेऊन आलेलो आहे. आता आम्ही सगळे रेडी झालेलो आहेत, मग हे सगळेजण त्या गाडीमध्ये येणार आहे आणि आम्ही इकडं जाणार आहे. आणि मी तुम्हाला तिथे गेल्यावर दाखवते आउटफिट्स वगैरे. आणि स्वामी शिगणाशी बघा उभ्या राहिला आहेत तिथं वरती. हॉटेलमध्ये चाललंय कोणते बॉम्बे हाय. वा मस्तच आहे रे का. आता आपण बाहेर गेलो शूटिंग घेऊया मस्त पैकी. जे हॉटेल पाहिलं ना त्याचं कॉमेडी काय झाली. त्यांचं आज ओपनिंग आहे, मग ते काय म्हटले तुम्ही येऊ शकता जेवायला, फ्रीमध्ये खाऊ शकता. पण आमचे जे आहेत ते मेनू ठरलेले आहेत आमच्या घरातले. आम्ही म्हटलो कोणी नाही, मी म्हटलं जाऊ नये, बाकीचे म्हटले कोणी नाही नाही. मग आम्ही तिथं हा ओपनिंग आम्हाला माहितच नाही, कारण की आम्ही ना येत जाताना पाहत होतो ना. पप्पा म्हटले की हॉटेल छान दिसतंय बाहेर ना, मग आपण तिथं जाऊया. आणि नेमकी ओपनिंग आहे आत्ताच, आत्ताच ओपनिंग आहे. मी तेच म्हटलं एवढं गाडी पार्किंग काय लावलेलं आहे, आम्हाला गाडी लावायलाच जागा नाहीये. मग आता दुसऱ्या हॉटेलमध्ये जाऊया यार, किती छान हॉटेल होतं यार. मी असं म्हटलं मी तिथले आपण फोटो काढून हे करूया, सगळं पचका झालं. मग आता चालं नाही का थांबले आहेत आता. आता हे हॉटेल पाहणार आता जाणार. Oh,
इतो बस मध्य बस मम्मी पप्पा तो तुम्ही जा जास्त नाही झालंय नाही त्यांची पोर त्यांचे दोघांची पोर चला चला वेलकम तू एक तिकडून जा बाबांकडे जा ये जा थोडे आपले तिथे त्या सीओ टू मध्ये आपल्या बसायचं होत आपण हे कसं फॅमिलीसाठी बघ ना हा का हा बरोबर एवढे जण आहे एवढ्या जणांच सिंगल मार्ट सोनीने कोणते ऑर्डर ड्रिंक 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 सर ऑर्डर घेतला बिस्की खाली ते काळ घे Happy birthday Happy birthday to you. Happy birthday, dear Ami. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. मन की गनु येते ना तुला Happy birthday to you. काय घेतो खाऊन घ्यायचं स्वीट नवऱ्याचं उष्ट खायचं अयो का असं करतीये स्वीट असं का केलं स्वीटी ओके स्टार्ट गिफ्ट ओपन कर ओपन कर मम्मीचं आवडीचं वॉच काय असल गेस कर दगड भरले वाटत दगड भरलेत पप्पा मम्मी मम्मी तो कागद पण जपून ठेवल
आम्ही तो कागद पण जपून काय मम्मी रड मेरी तो अनमोल रतन ने चार अनमोल तिला काढताना देते ना रड ना मम्मी टिकटॉक अरे उलटा धरला मम्मडे वन प्लस आवडला का मम्मी गिफ्ट हा ना निशब्द झाली मम्मी मम्मी रड ना म्हणजे काय झालं सांगा पप्पा मम्मी दोन शब्द बोल रड काय पार्टी तर चालू झाली पाहिजे हा दादा चला चला आमचे पप्पा चला स्वतः मी स्टार्टर काय मागवले हे सूप सूप हा ते सगळं हे कर काय आमटी डमटी वाया जाणार आहे चुडीचे डोळे कसे लाल लाल दिसू राहिले अग मोबाईल मध्ये आता गेले अरे झटका त्याला पण देऊन टाका त्याला पण झटका देऊन टाका एक मटका छोटा एक मटका मोठा नाही भैया उंची समज मे आता है ना भैया हमको सेम ही चाहिए सेम ही है ना वाडो चलो चलो वाडो चलो वाडो चलो चलो वाडो शेवटी आम्हाला जेवण झाल्यानंतर हे चॉकलेट भेटलेले आहे बिर्याणी दाखवली वाटत पण ही अशी बिर्याणी होती व्हेज बिर्याणी शेवटी मी घरी चाललो आहे चलो किती वाजले किती वाजले चला हॉटेलचं नाव काय आपण पाकपाना हा व्हेज होत सगळं व्हेजच खाल्लं कारण की आज श्रावण आहे बाकीचं काही नाही आज नाही झाला सगळं व्हेज होत चला बाय आणि आता आम्ही भेटतो नेक्स्ट व्लॉग मध्ये.